पन्नासचे अवयव पाडले आणि 72चे अवयव पाडले, ठीक आहे? आणि दोन्हीच्या अवयवांमधील कॉमन अवयवामधील एक एक अंक घेतला आणि त्याचा गुणाकार केला, तो त्याचा मसावी आला. काय आला इथं? मसावी. फक्त सेम असणारे अवयव, सामायिक अवयवांचा गुणाकार करायचे, ठीक आहे? आता लसावी म्हणजे काय? सर्वात प्रथम नऊचे अवयव पाडा. नऊचे अवयव बघा, एकच लाईन मध्ये पडतात. तीन नऊ झालं, त्याच्यामुळे पडतंय का? दुसरा अंक घ्या, पंधरा. तीन गुणिले पाच झालं. मग ह्याचा लसावी काय येईल सर? बघा, लसावी काढताना काय करायचे? ह्या लसावी बरोबर लसावी बरोबर सामायिक व असामायिक अवयवांचा काय गुणाकार. पुढे सामायिक अवयव घ्या. सामायिक अवयव कोणते? झाला तीन घेतला. आता हे असामायिक तीन गुणिले पाच झाले. जाऊन बसा, न बोलता बसायचे जागे. नऊ पचा म्हणजेच पंधरा यांचा लसावी किती आला? किती आला? पंचेचाळीस. काय अवघड आहे? मसावी मध्ये फक्त सेम असणारे अवयव घ्यायचे आणि लसावी मध्ये सामायिक अवयव पण घ्यायचे, त्याचबरोबर असामायिक अवयवांचा सुद्धा गुणाकार करायचा. हो, एकदा घ्यायचे कळलं? कळलं का? नाहीतर तुम्ही हा पण तीन एक्स्ट्रा घेतला की तुमचं तिथं गणित कळलं. तिथं बघा कशी घेते सामायिक, किती आहे इथे, काय होत आहे त्याच्याबद्दल, ह्या दोन बद्दल एक, ह्या दोन बद्दल एक, आणि हा राहिलेले घेतले नाही, ठीक आहे?